नमस्कार आज आपण पूर्वतयारी सेतू अभ्यासक्रम चाचणी क्रमांक एक पाहणार आहोत म्हणजे एक ते सात जे काही आपण प्रकरण पाहिली त्याच्यावरती आज चाचणी आहे बघा हे राज्य शैक्षणिक सं संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे तीसमधून आपल्याला विचारलेले आहे इत्तानवी गुण पंधरा वेळ तीस मिनटे कृतीपत्रिका एक ते सात सूचना बघा सर्व प्रश्न सोडणे आवश्यक आहे उजव्या बाजूच्या कंसातील अंक गुण दर्शवतात म्हणजे कंसात जे काही दिलेले ते गुण आहेत आवश्यक तेथे अचूक नामदर्शक का, आकृती काढावी प्रत्येक बहुपर्याय प्रश्नासाठी अचूक उत्तराचा केवळ पर्याय क्रमांक लिहावा आता बघा पहिला प्रश्न पहिला मी कोणते ओळखा पहिला माझ्यामुळे परिपथामधील विद्युत वाहक तारेमधील इलेक्ट्रॉन गतिमान होतात उत्तर विभांत विभांतरामुळे परिपथामधील विद्युतवाहक तारेमधील इलेक्ट्रॉन गतिमान होतात दुसरं बघा माझ्यामुळे चुंबकाला लोखंडी खेळे चिटकतात विद्युत प्रवाहामुळे चुंबकाला लोखंडी खेळे चिकटतात नंतर तिसरा माझ्यामधून धा माझ्यामध्ये धातूचे आणि अधातूचे गुणधर्म असतात तर कशामध्ये असतात धातू सदृश्यामध्ये धातू चे आणि अधातूचे गुणधर्म असतात नंतर बघा खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा अ बघा आकृतीमधील मूलद्रव्याचे नाव लिहा आता यन ए दिलेलं आहे तिथं त्यामुळे यन ए म्हणजे काय सोडियम नंतर ब बघा या मूलद्रव्यात इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे तर इलेक्ट्रॉनची संख्या अकरा आहे या अनु क बघा या अणूच्या दुसऱ्या कक्षेचे नाव सांगा व दुसऱ्या कक्षेत इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे उत्तर बघा या अणूच्या दुसऱ्या कक्षेत के कवच आहे इलेक्ट्रॉनची संख्या आठ आहे नंतर बघा लिंबू सरबत कोणत्या प्रकारचे मिश्रण आहे त्यातील घटक पदार्थ कोणते आहेत तीन गुणाला विचारले बघा लिंबू सरबत सामांगी मिश्रण आहे त्यातील घटक पदार्थ बघा लिंबू मीठ साखर हे घटक पदार्थ आहेत नंतर प्रश्न चौथा आमच्यामध्ये वेगळा कोण पहिला बघा मीठ सोडा कापूर मोरचूद हे सर्व बघा मीठ सोडा मोरचूद हे असेंद्रिय घटक आहेत आणि कापूर हा सेंद्रिय आहे म्हणून कापूर येईल नंतर सोडियम दुसरा बघा सोडियम झिंक क्लोरीन कॅल्शियम आता क्लोरीन सोडला तर सर्व काय आहेत धातू आहे सोडियम झिंक कॅल्शियम त्यामुळं क्लोरीन हा अधातू आहे त्याच्यामुळं क्लोरीन येईल नंतर बघा खालील तक्ता पूर्ण करा काय का विचारले बघा पहिला उदाहरण सायकलचे पॅन्डल मारले मारणे थांबवले तर सायकल गतिमान असते म्हणजे सायकल तुम्ही जो काय पॅन्डल आहे तो मारला तरी ती फिरत राहते त्या जडत्वाचा प्रकार कुठला येईल तर गतीचे जडत येईल नंतर बघा दुसरा एका ठिकाणी असलेला दगड हलत नाही ह्याचा जडत्वाचा प्रकार येईल विराम अवस्थेतील जडत येईल नंतर बघा प्रश्न सहावा खालील आकृतीमध्ये फळीवर प्रयुक्त होणारे बल आणि क्षेत्रफळ या संदर्भ प्रयोग दर्शवला आहे याबाबत कोणता निष्कर्ष काढा बघा उत्तर ह्याचं हवेत ठेवलेले सर्व वायू पदार्थावर हवेचा दाब असतोच स्थायूवर एखादे वजन ठेवले असतात त्या वायू त्या वजनामुळे स्थायूवर दाब पडतो तो त्या वजनावर व वजनाच्या स्थायूवर संपर्काच्या क्षेत्रफळावर अवलंबून असतो म्हणजे जसं क्षेत्रफळ किती आहे त्या क्षेत्रफळावर ते, ते अवलंबून असतो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेलायकनवरती क्लिक करा धन्यवाद